मतदानादिवशी साईचं निधन झालं, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, तरी देखील लोकशाही बळकट करण्यासाठी हे दुःख बाजूला सारून गोस्की कुटुंबियातील सदस्यांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावला. मंगळवारी 7 मे रोजी सोलापूर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस होता. सकाळपासूनच अनेक जण मोठ्या उत्साहात मतदानासाठी बाहेर पडले होते. जवळपास सर्वच मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा दिसून आल्या. प्रत्येकानं आपल्या मतदानाचा हक्क बजवावा. लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या संख्येनं सहभागी होऊन ही लोकशाही अधिक सुदृढ करण्यासाठी आपला हातभार लावावा, आपलं योगदान द्यावं, यासाठी प्रत्येकानं आपापल्या परीनं योगदान देण्याचा प्रयत्न केला. मतदान करणं किती महत्त्वाचं आहे, त्याचं महत्त्व किती आहे हे ओळखून अक्कलकोट रोड MIDC परिसरात राहणाऱ्या गोस्की कुटुंबातील सदस्यांनी या निमित्तानं समाजासमोर वेगळा आदर्श ठेवला. मतदानादिवशीच निर्मला गोस्की यांचं निधन झालं. घरावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला. आई गेल्यानं घरातील प्रत्येक सदस्य जणू दुःखाच्या महासागरात बुडाला होता. मात्र हे दुःख बाजूला सारून नरसिंग गोस्की, गोविंद गोस्की, शारदा गोस्की, अंबिका गोस्की, गीता गोस्की यांच्यासह गोस्की कुटुंबातील अन्य सदस्यांनी कन्ना चौक परिसरातील 226 अच्छम्माबाई उदगिरी बालक मंदिर या मतदान केंद्रावर येऊन आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावला. निर्मला गोस्की यांच्यावर अंत्यसंस्कार करून गोस्की परिवारातील सदस्य हे तात्काळ मतदान केंद्रावर आले आणि त्यांनी मतदान करून आपल्या मातेसह भारत माता ही किती वंदनीय आहे हे दाखवून दिलं. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आणि देशाच्या हितासाठी एक एक मत महत्त्वपूर्ण आहे. घराबरोबरच देशही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळं आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला तरी आम्ही ते दुःख बाजूला सारून मतदानासाठी आलो, अशा भावना गोविंद गोस्की यांनी यावेळी व्यक्त केल्या. माझ्या आई आज अचानक आठवले आहे मतदान करण्यासाठी इथं उत्सुकतेने आले आहे आणि माझे सर्व मंडळींना इथं आवाज बोलवलेलं आहे आणि मतदान करायला सांगितलेलं आहे. आमचे टोटल 15 जण मतदान होते. आज सगळे मतदान करणार, 6 जण मतदान करणार, फक्त आता आई आज गेला असून 14 जणांचे मतदान होणार. दरम्यान माजी नगरसेविका इंदिरा कुडक्याल यांनी गोस्की परिवारातील सदस्यांची देशाप्रती असलेली तळमळ ही निश्चितच कौतुकास्पद आणि गौरवास्पद अशीच असून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आमदार राम सातपुते यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. आता एक माझ्या प्रभागातील गुलाबाई चौकातल्या गोस्की परिवारामध्ये सकाळी आई हार्ट अटॅकमध्ये निधन झालेलं आहे. त्यांच्या घरात 15 मतदान आहे, पण आईचा तो दफनविधी करून येऊन त्या ठिकाणी मतदान आलं आहे की देशासाठी किती तळमळ आहे. आई गेली पण आपल्याला देश हे भारत माता म्हणजे आपली आई आहे, या आईसाठी आपण प्रेम बघून त्यांनी या ठिकाणी मतदानासाठी आलेलं आहे. अशा लोकांना आपण जेवढं गौरव करावं तेवढं कमीच आहे. हीच प्रेम आपल्या देशामध्ये सगळ्यांच्या मध्ये निर्माण व्हावी हीच ईश्वरचरणी या ठिकाणी प्रार्थना करेल. गोस्की परिवाराच्या सदस्यांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन देशाप्रती लोकशाहीप्रती दाखवलेला विश्वास, प्रेम, तळमळ पाहून सर्वजण आवाक झाले आणि प्रत्येकानंच त्यांचं मनापासून कौतुक करून त्यांना सलामच केला.